जय भारत। मैं फातिमा निकत आपका स्वागत करती हूं BTS न्यूज़ चैनल में। हर पल की खबर आप तक, आइए देखते हैं आज के समाचार। BTS चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस, शानू लोंडे, शेखर लावाटे एंड शानू लोंडे। मी आता जस्ट इकडे आलो आहे सोलापूर बाजारमध्ये। आमचे रेस्पोसचा एक विनोद कांबळे म्हणून कामाला होता, पहिले फायलिंग डिपार्टमेंट, नंतर त्याला सिक्युरिटीमध्ये टाकलं। असा बॅड लक झाला, 16-17 जणांची ती सर्व्हिस झाली सगळी। इतका मस्त माणूस होता, सगळ्यांना पुरे रेस्कोसला लाईक करत होता, कवा भेटला हसत होता, बोलता हे असा आहे वसा आहे, गप्पे मारत होता। एक सडनली एक अशी ट्रॅजेडी झाली, एक दिवस त्याला अटॅक आला, ते वारला। आणि ते झाला, आता त्यांची मिसिज आहे, काय नाव आपलं? दीपाबाई। किती लेकर तुम्हाला? दोन तर मोठे दोन। आज असा टाईम आला आहे, हे रेस्कोसमध्ये आता अशी ऑर्डर, 17 वर्षाची सर्व्हिस आहे, परमनंट होता विनोद काम। आज रोज चक्कर मारती येते बाई, मला बाय चान्स एकदा टर्फ क्लब हाऊसच्या जवळ भेटली। हे कायला म्हटलं, कोण बाई आहे रजी बार बार इकडे ऑफिसला येते? तो ते काय का मला वर्करनी म्हणला, हे विनोद कांबळेची बायको आहे आणि ते नोकरी मागते परमनंटची, मला जॉब द्या। तर त्याला एकदा बुलावले आणि त्याला डायरेक्ट टर्फ क्लब हाऊसला घेऊन गेले होते आणि तिकडे म्हणले, बाबा तुला टंबरी द्या, भांडी घासायची। अरे भांडी घासायची? एक क्लास 4 होता सिक्युरिटीमध्ये, तो लेडीज सिक्युरिटी ठेवा ना तुम्ही, लेडीजला चेक करायला। सगळे जितकी इंडस्ट्रीज आहे, एस्टॅब्लिशमेंट आहे, तिकडे लेडीज असती सिक्युरिटीमध्ये। ती बायको स्मार्ट आहे, शिकलेली आहे। आज असा फसावला धंदा चालू केला ते मंगेशनी, आता त्याच्याकडे बरोबर बोलत नाही, आला की जावा बाई, जावा जावा बाई जा, हां असा असा गेला। काय काय लिहून घेतलाय? ॲफिडेविट घेतला होता का बाबा? ते बाईची अशी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे, एकाचा नवरा वारला 2-3 वर्ष, त्याला काय बोलायचं नाही, त्याला राहून द्या, रूममध्ये राहून द्या, त्याला सेटलमेंट करा। त्याची बुद्धी खराब असती, टेन्शनमध्ये ते बाई असती आणि ते गुन्हा लागणार आहे तुमच्यावर। एकनाथ शिंदे साहेब, काय मराठी सरकार आहे? हे बघा आमची दलितला काय केलं आहे रेस्कोस आलेली, त्यांच्या लायसन्स कॅन्सल करा ना। पहिले एक वानखाडेने आत्महत्या केली आहे तिकडे, एक पासवान आहे, त्यांनी लाईटनी शॉकनी वारला आहे। हे बघा आता स्वतः तुम्ही बाईची कहाणी आहे का? बोला मॅडम, काय म्हणला त्यांनी कामासाठी गेले तर? जोरात बोला। कामासाठी गेल्यावर त्यांनी मला, माझे मिस्टर, जोरात बोला, माझे मिस्टर वारल्यावर त्यांनी बोलवले होते, तिथं बोलून बोलले की काम देतो तुम्हाला, जोरात काम देतो तुम्हाला, तुम्ही चांगले तयार झाले, तुमच्या मिस्टरांचं 1-1.5 महिना झाल्यानंतर तयारी आहे की नाही कामाचे सांगा बोल। हो बोलले मी, का ज्यावेळेस माझ्या मिस्टरांचं हे झालं मी काम करते बोलून गेले मी परत। त्यांनी बोलले लेटर द्या, लेटर द्या बोलले, आणि पहिलं घर खाली करा, मग तुमचं सगळं तुम्हाला PF काय पेन्शन वगैरे सगळं चालू करू बोल। PF वगैरे पेन्शन वगैरे चालू झालं, पण घर खाली करायला लावले मला तुम्ही। घर खाली केल्यावर 15 दिवसांनी तुम्हाला काम देतो बोलले, 15-20 दिवस तुम्ही बाहेर काम करा कुठेतरी राहा, तुम्हाला काम देतो बोलते। पण त्यांनी मला आज भाड्याने राहून 7 महिने व्हायला लागलेत, अजून काम दिले नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टच्या ह्याच्यावर काम करा बोलते। मी म्हणलं नाही, माझे मिस्टर परमनंट होते तर मला पण तसंच काम द्या, 1-6 महिन्याची वर्षाची काहीतरी हे द्या मला, लेटर वगैरे काहीतरी द्या, तर नाही दिले। त्या टेन्शनमध्ये आज हे बघा माझे रिपोर्ट्स बघा, आज मी त्यांच्यामुळे मरायच्या तगारीवर आली। अजून काय बोलतात ते? किती टाइम गेली होती तू? ते भरपूर टाइम गेले, त्यांनी मला काय माझ्याकडनं काय तर 4-5 लेटर घेतले, घर खाली करण्यासाठी पण वेगळे लेटर दिले, मी कामासाठी काय तर 2-3 लेटर दिले, माझ्याकडे पैसे असो नसो पण मी लेटर दिले। त्यांनी मला कामासाठी लेटर इंग्लिश मध्ये लिहिलं होतं का? इंग्लिश पण दिलं, मराठी पण दिलं। त्यांनी जे लिहून घेतला मंगेशनी, ते लेटर इंग्लिश मध्ये होते, इंग्लिश मध्ये पण होते आणि मराठी मध्ये पण होते। नाही नाही तुम्ही नाही दिले, जे त्यांनी घेतला ना लिहून तुमच्याकडून, ते इंग्लिश मध्ये लिहून घेतलेलं सगळं।
मंगेश ने काय लेटर लिहून घेतलं का तुमच्याकडे? हेच घर खाली करून काम देतो तुम्हाला असे हेच लेटर ते मंगेशनी म्हणलं होतं घर खाली करा आयर साहेबांनी तर मला बोलले की तुम्ही माझ्या मुलीसारखे आहे मी माझ्या ह्याच्यावर तुम्ही हे करा घर खाली करा मी तुम्हाला हे करतो लगेच तुम्हाला कामावरती घेतो तुमचं पेन्शन पगार पाणी चालू करतो अरे आज इतका झालाय की ते रस्त्यावर भीक मागणार का आणि ते रेस्कोर्स लॉस मध्ये तर रेस्कोर्सला सांगा ना कुलूप मारायला अरे त्यांची बॉम्बेची लीज संपलेली आहे ते वर्करला परमनंट करत नाही पैसे नाही तो लीजचे काय पैसे भरणार तिकडे आणि तुमचे लोक आहे काहीतरी मंत्रालयात बसले पैसे खाऊन त्याला देता लीज रे घोडदौड करायला आज माझ्या मिस्टरांना वारून 1.5 वर्ष झाले त्यांनी मला 1.25 महिना किंवा 2 महिन्यामध्ये काम देतो म्हणे दोन्ही मंगेश साहेबांनी आयर साहेबांनी बघा त्यांचा मिस्टर एक्सपायर्ड झाले 1.5 मंथ बॅक दे हॅड कम अँड प्रॉमिस डोंट वरी वील गिव्ह यू अ परमनंट जॉब अँड ओव्हर दॅट यू मेड अ बिगेस्ट फ्रॉड गॉट द रूम वेकेंट ही अशी कशी आहे असा कसा क्लब आहे पहिले एक दलिताला मारला आत्महत्या झाली तिची वानखाड्याची ते पासवान शॉप नाही मिळाला तुमच्याकडे पैसे तुम्ही दाबून ठेवले ते मी लागला पाठीमागा आमच्या बुद्धविहारमध्ये वानखेड्याने आत्महत्या 2 कोटीची केस लावली त्याच्यावर त्याला फसवला 1 दिवसमध्ये 2 पोरेला परमनंट केला टर्फ क्लब 6 लाख दिले एफिडेव्हिट केले एफिडेव्हिट रजिस्टर्ड नाही आहे नोटरी नाही काय नाही आता बॉम्बे हायकोर्टमध्ये केस आहे जाणारच येईल परमेश्वर बघतोय अरे किती दिवस तुम्ही अल्पसंख्या आणि दलित समाजाला फसवणार आहे असं अरे कोणते मंगेश आहे अरे काय आहे मंगेश आहे तुमच्या काय देणार आहे आते बाई रणजी आम्हाला कोणी ते म्हणणार आम्ही जेव्हा पाहिलो ऑफिसियल पाय पाय महिन्यापासून बघतोय तिथला आणि तुम्हाला बोलायची पद्धत नाही आहे किती लेबर कमिशनर पैसे खाणार आहे लक्ष राहून द्या दलित आहे ते बाई आणि आता दलित उठला अल्पसंख्या उठली तर वांदे होऊन जाईल रेस्कोचे आणि ते लेबर कमिशनरच्या ऑफिसमध्ये लेबर ऑफिसर आहे त्यालाही बघणार बेड्या पडणार मंगेश तुला बी बेड्या पडणार आहे आणि तुमच्या बॉम्बेच्या साहेबाला असा गरीब आईला फसायला रूम खाली केला जॉब देत नाही त्याला साशांची ऑर्डर आहे 2-3 वर्ष रूमची बोलूच नका त्याचा हजबंड एक्सपायर्ड झाला तर बाय लॉ ऑफ सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतीचा ऑर्डर आहे एकाचा नवरा गेला त्याला टेन्शन देऊ नका राहून द्या त्याला राहते नंतर ते आलं तर कामाला त्याला काम नाही करायचं दुसरी आहे लिहून घेतलं तुम्ही काम देत नाही आणि झाडू बर्तनचं काम करा अरे वा ते सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटीमध्ये ठेवा ना तुम्ही एक बाय ठेवली ते ना मोबाईल कॅच तुमच्या मिस्टरांचं 1-1.5 महिना झाल्यानंतर तयारी आहे की नाही कामाची सांगा बोलली हो बोलले मी का ज्या वेळेस माझ्या मिस्टरांचं हे झालं मी काम करते बोलून गेले मी परत त्यांनी बोलले लेटर द्या बोलले आणि पहिलं घर खाली करा मग तुमचं सगळं तुम्हाला PF काय पेन्शन वगैरे सगळं चालू करू बोलले PF वगैरे पेन्शन वगैरे चालू झालं पण घर खाली करायला लावले मला त्यांनी घर खाली केल्यावर 15 दिवसांनी तुम्हाला काम देतो बोलले 15-20 दिवस तुम्ही बाहेर काम करा कुठेतरी राहा तुम्हाला काम देतो बोलले पण त्यांनी मला आज भाड्याने राहून 7 महिने व्हायला लागले अजून काम दिले नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टच्या ह्याच्यावर काम करा बोलते मी म्हणलं नाही माझे मिस्टर परमनंट होते तर मला पण तसंच काम द्या 1-6 महिन्याची वर्षाची काहीतरी हे द्या मला लेटर वगैरे काहीतरी द्या तर नाही दिले त्या टेन्शनमध्ये आज हे बघा माझे रिपोर्ट्स बघा आज मी त्यांच्यामुळे मरायच्या तगारीवर आली अजून काय बोलतात ते किती टाइम गेली होती तू ते भरपूर टाइम गेले त्यांनी मला काय माझ्याकडनं काय तर 4-5 लेटर घेतले घर खाली करण्यासाठी पण वेगळे लेटर दिले मी कामासाठी काय तर 2-3 लेटर दिले माझ्याकडे पैसे असो नसो पण मी लेटर दिले त्यांनी मला कामासाठी लेटर इंग्लिश मध्ये लिहिलं होतं का इंग्लिश पण दिलं मराठी पण दिलं ते लिहून घेतला मंगेशनी ते लेटर इंग्लिश मध्ये होते इंग्लिश मध्ये पण होते आणि मराठी मध्ये पण होते नाही तुम्ही नाही दिलं जे त्यांनी घेतला ना लिहून तुमच्याकडून ते इंग्लिश मध्ये लिहून घेतलेलं सगळं मंगेशने काय लेटर लिहून घेतलं का तुमच्याकडून हेच घर खाली करून काम देतो तुम्हाला असे हेच लेटर ते मंगेशने म्हणलं होतं घर खाली करा आयर साहेबांनी आयर साहेबांनी तर मला
बोलले की तुम्ही माझ्या मुलीसारखे आहे, मी माझ्या ह्याच्यावर तुम्ही हे करा, घरखाली करा, मी तुम्हाला हे करतो, लगेच तुम्हाला कामावरती घेतो, तुमचं पेन्शन पगार पाणी चालू करतो। इसी के साथ ये समाचार समाप्त होते हैं। दुआ और उम्मीद यही कि आप जहाँ कहीं भी हों खैर आफियत से हों, आपकी हर सू खुशगवार हो और हर खुशगवार सू का अंजाम बखैर हो। इन्हीं दुआओं के साथ मुझे और मेरी टीम को दीजिए इजाज़त। देखते रहिए BTS News, लाइक एंड सब्सक्राइब करना ना भूलें। जय हिंद।